नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। जेव्हा जखम वेदनेची आहे तेव्हा त्यावर फुंकर घालणं अपेक्षित आहे, आणि लोकशाहीमध्ये जनतेच्या वेदनेवर फुंकर घालण्याची अपेक्षा ही सत्ताधाऱ्यांकडून केली जाते। मात्र गेल्या 2-1 दिवसात ज्या पद्धतीनं भास्कर जाधवांचं वर्तन समोर आलंय ते पाहता भास्कर जाधवांकडून वेदनेवर फुंकर घालण्याचं काम झालं का असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे। भास्कर जाधव या आधी सुद्धा वादात अडकलेले आहेत। यापूर्वी मंदिरामध्ये शिवीगाळ केल्याच्या निमित्तानं भास्कर जाधव वादात होते। नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं तालिका अध्यक्ष पदावर बसून त्यांनी आपल्या स्वराचा आणि भाषेचा वापर केला त्यावरही वाद उत्पन्न झाला। भास्कर जाधव, तसं पाहिलं तर शिवसेनेचं आक्रमक नेतृत्व, शिवसेना सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असताना ठाकरेंची संपत्ती आली कुठून असा प्रश्न विचारणारे भास्कर जाधव आता ठाकरेंच्या अधिकाधिक जवळ जायचा हर प्रकारे प्रयत्न करतात, आणि याच त्यांच्या प्रयत्नात त्यांच्याकडून अतिउत्साहीपणा दाखवला जातोय का हाही प्रश्न उपस्थित होतो। कारण दस्तूर खुद्द मुख्यमंत्री चिपळुणात लोकांची आसवं पुसायला गेलेले असताना भास्कर जाधवांच्याकडून जे काही वर्तन झालं ते निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला शोभनीय नाही, आणि त्याही पलीकडे जाऊन असा प्रश्न उपस्थित केला जातोय की भास्कर जाधव त्या दौऱ्यात जे वागत होते त्यांना तात्काळ अटकाव का केला गेला नाही। आत्ताच्या घडीला जितकी जबाबदारी या संपूर्ण प्रकरणात राज्याच्या प्रमुखांची आहे त्यापेक्षा जास्त जबाबदारी भास्कर जाधव यांची आहे। कारण आपला नेता जनतेची आसवं पुसायला आल्या असताना कसं वागायचं आणि आपलं वर्तन हे दुःखी पीडित जनतेला अधिक दुखावणारं नसेल याचं भान कसं बाळगायचं याची अपेक्षा भास्कर जाधवांकडून होती। ती तशी पूर्ण झालेली दिसली नाही, म्हणूनच आम्ही म्हणतोय भास्कर जाधव तुम्ही चुकलातच। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत शिवसेनेच्या कडून प्रतिनिधित्व करतायत चर्चेत संजना घाडी, आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता प्रतिनिधी आहेत प्रेरणा होंदराव, राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंत माईंडकर आहेत, आणि आमचे चिपळूणचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर या चर्चेत सहभागी झाले आहेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला जयंत माईंडकर यांना आहे। जयंतराव, ज्या पद्धतीचं वर्तन भास्कर जाधवांकडून झालं त्याबद्दल आता वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे होत असले तरी पण प्रथमदृष्ट्या हे वर्तन योग्य होतं का, हे वर्तन टाळता आलं असतं का? माझा आपण जे या अँकरिंग करताना पहिल्यांदा जे सांगितलेलं होतं त्याला अनुसरून एक प्रकारे त्याच्या पुढची स्टेप मी सांगतोय की या तमाम राजकारण्यांना एक थोडासा विनंती वजा सल्ला देतोय। हे बघा, इलेक्ट्रॉनिक मीडियाने एक फार मोठी क्रांती केलेली आहे। 24/7 आपला हातापायाची हालचाल कशी होते, आपल्या डोळ्याच्या भुवया आक्रस्तात का, आपले ओठ हालतात कसे, याच्यावर सुद्धा टीव्हीचं लक्ष असतं। आणि अशा वेळेस आपल्या तोंडून एखादा जर का चुकीचा शब्द बाहेर पडला तर त्यावर तर निश्चित लक्ष असतं। त्याच्यामुळे अगदी सर्व सर्व राजकारण्यांनी आपल्या आपल्या हातांच्या हातापायांची हालचाल कशी होते आहे, आपल्या तोंडातून अपशब्द तर निघत नाही आहे ना, आणि घडलेली घटना एवढी विदारक असताना ए जरा आईला सांभाळ अशा प्रकारचा अनाहूत सल्ला तर दिला जात नाहीये। आपल्या घरात आपल्या दुकानात पाणी शिरलेलं आहे, या वेदनेने तळमळणारी एखादी मध्यमवयीन स्त्री आपल्या आपल्या घरासमोर आलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला
समजा काही दोन तीन शब्द बोललेली असेल, अशा घटना या देशात अनेक वेळेला घडू शकतात की अनेक मोठमोठ्या व्यक्तींना सामान्य माणसांकडून दोन तीन शब्द ऐकायला लागलेले असतील. मला असं वाटतं हे सांभाळून घे म्हणण्यापेक्षा बरं ताई आम्ही तुमच्या वेदनेकडे लक्ष देऊ असं जर का एखादं वाक्य म्हटलं असतं तर ते बरं झालं असतं. पण ठीक आहे, थोडक्यात काय तर वेदनेच्या भरात जी भावना व्यक्त झाली त्या भावनेला आवर्त घ्यायला लावायची गोष्ट करण्याची गरज नव्हती. आपल्या सोबत संजना घाडी आहेत. संजनाजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? संजना घाडी यांना मी प्रश्न विचारू इच्छितोय. माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर मी पुढे जाईन, किंवा माझा पुढचा प्रश्न मग आपल्या सोबत असलेल्या प्रेरणा होनराव यांच्यासाठी असेल. काही तांत्रिक कारणांमुळे संजना घाडींपर्यंत आपण आता पोहोचू शकत नाही. आपण तपासून घेऊ काय अडचण आलेली आहे. प्रेरणा होनराव, भास्कर जाधवांना आवर्त घ्यायला लावण्याची जबाबदारी दौऱ्यात कुणाची होती? भास्कर जाधवांना आवर्त घालण्याची जबाबदारी ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची होती. आणि आजच्या दिवशी अतिशय खंत आहे या गोष्टीची की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपण महिलांच्या मानसन्मानाविषयी इतक्या सगळ्या गोष्टी बोलतो, गेल्या 2 वर्षाच्या कालावधीपासून आजच्या या विषयापर्यंत महिलांना केवळ अपमान आणि अन्यायकारक वागणूक देणारं हे जे सरकार आहे त्याचंच प्रतिनिधित्व भास्कर जाधवांनी केलंय असं मला वाटतं. ज्या ठिकाणी तुम्ही पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी त्यांचं ऐकून घेण्यासाठी गेला होतात त्या ठिकाणी ते तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नव्हतं तर तुम्ही काय फक्त लोकांना दाखवण्यासाठी गेला होतात का? घराच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री, ठीक आहे बाबा एकदा बाहेर पडलो हे दाखवण्यासाठी गेला होतात का तुम्ही? तुमचा प्रतिनिधी अशा पद्धतीने बोलतो त्याची मागे हिस्ट्री आहे. त्यांनी अनेक वेळा अनेक पद्धतीने लोकांना नको ते शब्द वापरून त्यांचे अपमान केलेले. तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, आपली जबाबदारी होती की हा प्रसंग तुम्ही रोखू शकला असता आणि अतिशय संवेदनशीलरित्या त्याच महिलेची आपण विचारपूस केली असती तर आज पुन्हा पुन्हा तुम्ही ते सिद्ध करताय. महिलांच्या बाबतीतली असंवेदनशीलता ते पुन्हा दिसलं नसतं महाराष्ट्राला. संजना घाडी आपल्या सोबत आहेत. संजना घाडी, मगाशीही मी आपल्यापर्यंत प्रश्नरूपी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो, आता आपल्याला नीट ऐकायला येत असेल तर थेट प्रश्न हा उपस्थित करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं असं म्हटलं गेलंय की भास्कर जाधव चुकीचं वागत असतील तर त्यांना तिथल्या तिथे थांबवण्याची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांची होती. प्रथम तर माझा आवाज येतोय सर आपल्याला? बिलकुल येतोय, आता येतो आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की मी भास्कर जाधवांचं पूर्ण व्हिडिओ क्लिप पाहिलेली आहे काय झालंय ते, आणि त्यानंतर कदाचित आपण त्या ज्या महिला आहेत स्वाती भोजने त्यांच्याशी बोलत असताना ती त्यांची स्वतःची क्लिप देखील त्याच्यावर प्रसिद्ध झालेली आहे आता. आणि त्यांनीच क्लिअर कट सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती असेल 4 टर्म भास्कर जाधव त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले होते. सामान्य जनतेशी त्यांची एक नाळ जोडलेली आहे आणि वडीलकीच्या नात्याने त्यांनी तिथे सांगितलं बाबा आपल्या आईला सांभाळ, समजाव तिला. कारण त्यांनाही माहिती आहे की ती महिला संतप्त नव्हती, राग नव्हता, कारण ही नैसर्गिक पूरस्थिती आहे. याच्यामुळे झालेलं जे नुकसान आहे या नुकसानाने त्रस्त असलेली ती आई बोलत होती, ती महिला बोलत होती, तिला त्यांनी समजवायला सांगितलं. आणि तुम्हाला संजनाजी मिळणार आहे, संजनाजी ज्या शब्दात तिनं वेदना व्यक्त केल्या त्यानंतर सुद्धा तुम्ही म्हणताय की ती महिला चिडलेली नव्हती? 100% त्या काय सांगतायत तिथे की आम्हाला मदत करा. आणि ती मदत पोहोचवण्यासाठीच माननीय उद्धव साहेब तिथे गेलेले, ते सगळ्यांना भेटत होते. कोरोनाचे सगळे नियम पाळून लोकांना भेटण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालला होता. आणि त्याप्रमाणे आज अखंड 11 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या मदतीचा ओघ शासनातर्फे देखील पोहोचवला जात आहे, शिवसेनेतर्फे पोहोचवला जात आहे. माझ्या भगिनी या ठिकाणी बीजेपीच्या म्हणतायत की महिलांबरोबरची वागणूक भर दयांडीमध्ये त्यांचे आमदार राम कदम जे मुलींना पळवण्याची भाषा करतात. आणि गेल्या सांगली आणि कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने गिरीश महाजनांनी त्या पूरग्रस्तांची थट्टा केलेली सेल्फी काढून अशा पद्धतीने वागणाऱ्या बेजबाबदार लोकांनी शिवसेनेच्या प्रतिनिधींबद्दल आणि आमदारांबद्दल जे पोटतिडकीने मायेने वडिलांच्या मायेने त्यांच्याशी बोलत होते हे स्वतः त्या महिलेने देखील त्या ठिकाणी कबूल केले आहे. ही वेळ उत्तर देण्याची आहे आणि त्यानिमित्ताने संधी प्रेरणा होनराव आपल्याला आहे. प्रेरणा होनराव, भास्कर जाधवांचं वागणं चुकलं म्हणून जुने हिशोब काढणं आणि जुन्या हिशोबात जे जे कोणी चुकलेले आहेत त्यांनी आता आम्हाला बोलू नये हा बचाव असू शकतो?
सगळ्यात पहिला प्रश्न माझा ताईंना आहे, ताईंनी सांगावं पूरग्रस्तांसाठी काय मदत केली. शिवसेनेचं सरकार नाही, महाविकास आघाडीचं सरकार आहे. बोलत असताना आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. शिवसेना मदत करते याचा अर्थ काय? सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तिथे गेला होतात. भास्कर जाधव हे सरकारचं प्रतिनिधित्व करत होते. तुम्ही आजपर्यंत कोरोनाग्रस्त कालखंडात लोकांना एका गोष्टीचं पॅकेज दिलं नाही. तुम्ही या ठिकाणी काय बोलताय ताई? तुम्ही जबाबदारीने सांगितलं पाहिजे. मदत करतायत म्हणजे काय करतायत हे अशा पद्धतीने बोलणं? तुम्ही लोकांचे प्रश्न मांडायला गेलेल्या 12 आमदारांचं निलंबन केलं, त्यांचं तोंड दाबलं, आम्ही ऐकून घेतलं, आम्ही गेलो कोर्टात त्या अनुषंगाने. ती महिला कुठे जाणार आहे? शब्द फिरवण्याशिवाय तिच्याकडे पर्याय आहे का? जर का तुम्ही आरे रवीच्या भाषेत गुंडागर्दी करता तर एक महिला काय कशी पुरून उरणार आहे ती तुमच्या समोर? आज तुम्ही तिचं वक्तव्य देऊन इथे महाराष्ट्राला एक्सप्लेनेशन देताय, पण ते काय बोलले हे उभ्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे स्वतःची समजूत काढू शकता तुम्ही, पण जनतेची आणि लोकांची समजूत काढू शकत नाही. प्रेरणा उंदराव, एक मिनिट. आपले कृष्णकांत साळगावकर हे चिपळूणचे प्रतिनिधी आता चर्चेमध्ये आहेत. त्यांनी आतापर्यंतची चर्चा ऐकली आणि जेव्हा प्रसंग घडला तेव्हा ते घटनास्थळी होते. कृष्णकांत, दोन तीन तपशील माझ्याकडे आहेत. पहिला, ज्या महिलेनं आपला उद्वेग व्यक्त केला ती सुद्धा शिवसेनेच्याच परिवारातली आहे, आणि भास्कर जाधव त्याचबरोबर संबंधित महिलेचं कुटुंब हे एकमेकांचे चांगले परिचित आहेत, आणि त्यामुळे त्या महिलेचीच आता तक्रार नाही आहे, अशा प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. ताजा घटनाक्रम काय आहे? निश्चितपणानं सर, मी त्या ठिकाणी त्या घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. मुळात उद्धव साहेब ठाकरे यांचा ज्या वेळेला चिपळूणचा दौरा होता तेव्हा प्रत्येकाला वाटत होतं की आपण यांना भेटावं. काही ठिकाणी तर मुख्यमंत्र्यांच्या गाड्याचा ताफा अडवला जात होता, मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होत होती. ज्या ठिकाणी वेळेला हा प्रसंग घडला गेला त्यावेळेला ज्या वेळेला महिला ती आपली व्यथा सांगत होती त्यावेळेला प्रचंड गरारा वाढत होता त्या ठिकाणी, आणि त्यामुळं भास्करराव जाधव अनावधानामध्ये एक शब्द बोलून गेले. आता त्या विषयाचा विपर्यस्त होतोय मोठ्या प्रमाणामध्ये. मात्र भास्करराव जाधव अनावधानात बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या गोष्टी बोलत जातात आणि अडचणी देतात, आणि नंतरच्या काळामध्ये परिस्थिती सुधारवून घेतली जाते. आता हा विषय असा आहे की दोन्ही लोक शिवसेनेच्याच परिवारातले आहेत. कदाचित भास्करावांना असं वाटलं असेल की तिच्या मुलाला समजावून सांगावं, कदाचित असंही वाटलं असेल की 4-5 आमदारांचा खासदारांचा पगार महिन्याचा जरी वर्ग केला तरी सुद्धा ही नुकसान भरपाई त्या पलीकडे असावी असंही असेल. भास्करराव जाधवांशी माझा संपर्क झालेला नाहीये, मात्र जी परिस्थिती आहे त्याच्यावरती लोक वेगवेगळ्या प्रकारानं प्रतिक्रिया व्यक्त करतायत, आणि लोकांना असं वाटतंय की खरोखरच हा कुठेतरी महिलेचा अपमान या ठिकाणी झालेला आहे. बरं, कृष्णकांत, आपण दोन गोष्टी इथे नमूद केल्यात. एक, जनमानसामध्ये ही भावना आहे की महिलेचा अपमान झाला, भले ती शिवसेनेतल्या परिवाराची का असेना. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा तुम्ही असा मांडलात की भास्कर जाधवांच्या कडून अनावधानानं अशा प्रकारे तोंडातून अनावश्यक वेळेला अनावश्यक शब्द निघून जाण्याचे प्रकार याही पूर्वी घडलेले आहेत. आपण चर्चेत जोडलेले राहा. जयंत माइंडकर आहेत आपल्यासोबत. जयंतरावांना प्रश्न विचारायचा आहे. भास्कर जाधवांचं ताळतंत्र का सुटतं की ते स्वामिनिष्ठ होण्याचा प्रयत्न करतात? जयंत माइंडकर, मला वाटतं दोन्ही गोष्टी बरोबर आहेत, पण त्याचबरोबर यांनी जे एक वाक्य म्हटलं आपल्या चिपळूणचे प्रतिनिधींचे फार महत्वाचं आहे. अनेक वेळेला या त्यांनी भास्कर जाधवांचं नाव घेऊन सांगितलं. मला असं म्हणायचं आहे की अनेक शिस्तबद्ध पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडावरचा ताबा सुटलेला मी स्वतः पाहिलेला आहे. मला असं वाटतं हा एक सल्ला मी मगाशी दिलेला सगळ्यांना सांगतो की 24/7 तुम्ही कॅमेरा समोर असता, आपल्या ओठांच्या हालचालीवरून सुद्धा आपण कोणते अपशब्द उच्चारलेले आहेत हे लोकांच्या लक्षात येऊ शकतं. आता तरी जरा सुधारा असं सांगायची वेळ आली. आता त्यांनी सांगितलं की हो, आता तुम्ही जो सल्ला देत आहात की आता तरी सुधारा, हा सल्ला इथे तात्काळ लागू करण्याच्या साठी कोणाला जबाबदार प्रामुख्यानं धरावं हाही मुद्दा आहेच. भारतीय जनता पार्टीच्या लेखी राज्याच्या प्रमुखांनी भास्कर जाधव यांना रोखायला हवं होतं. संजना घाडी आपल्यासोबत शिवसेनेच्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ते चुकीचे वागलेलेच नाहीत. पण संजना घाडीजी, आपल्याला आमच्या चिपळूणच्या प्रतिनिधींनी मांडलेलं निरीक्षण पोहोचलं असेल, जनतेला काही भास्कर जाधवांचं वागणं आवडलेलं नाही, महिलेच्या प्रती ते सन्मानजनक नव्हतं असं सुद्धा जनभावना सांगते. मी बोलू का? बिलकुल संजनाजी, आपण बोलणार आहात, त्यानंतर प्रेरणा होणार. सांगते की मी तो व्हिडिओ सर पूर्णपणे पाहिलेला आहे. त्या महिलांची, महिला ज्या आहेत त्याची स्वतःची त्यांची प्रतिक्रिया देखील आलेली आहे, आणि तिथे प्रचंड गर्दी होती, त्यामुळे कोविडचे नियम पाळून त्या ठिकाणी लोकांना कसं भेटता येईल साहेबांना, हा प्रयत्न आमचे ही मंत्रिमंडळ मंत्री जे आहेत ते महोदय करत होते. पोलीस संजनाजी, आपण आतापर्यंत दोनदा तीनदा हा उल्लेख केला की आपल्या
नेतृत्वाचा दौरा हा कोरोनाचे नियम पाळून होता, प्रत्यक्षात स्क्रीनवर दृश्यांमध्ये काहीच दिसत नाही, असं प्रचंड गर्दी आहे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवायला पाहिजे तेही दिसत नाही. थोड्या वेळापूर्वी तर दृश्यांमध्ये आपण नीट पाहिलं तर भास्कर जाधव हे आपल्या नेतृत्वाच्या कानात जाऊन अतिशय शरीराच्या जवळ जाऊन काही गोष्टी सांगू पाहत आहेत, हे तर काहीच कोरोना काळात होता कामा नाहीये. एकदम बरोबर सर, परिस्थिती त्या ठिकाणी तशी झालेली होती आणि त्याच्यामुळे कोणालाही ती कंट्रोलमध्ये परिस्थिती आलेली नव्हती त्यावेळेला, आणि ती आणण्याचा प्रयत्न एक मंडळी करत होती. ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आता मी परत एकदा उत्तर देते. मी मगाशी शब्द वापरला महाराष्ट्र शासन आणि शिवसेना. महाराष्ट्र शासन म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार, हा त्याच्यामध्ये उल्लेख येतो. आणि मदत 5 लाखाची मदत वारसांना पोहोचवली जाणार आहे. प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी अगदी सॅनिटरी पॅड, कपडे, खाण्याच्या तात्काळ मिळणाऱ्या वस्तू, अन्नधान्य, इतर वस्तू पुरवण्याचा पूर्ण तापेच्या तापे या ठिकाणी आमच्याकडून निघालेले आहेत. ही मदत गावागावात पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. लोकांची समस्या जाणून त्यांना जे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेत सर, समस्या खूप मोठी आणि खरोखर कुठल्याही आमदारांचे 4-5 महिन्याच्या पगाराने ही समस्या सुटणारी नाहीये, त्यापेक्षाही गंभीर समस्या. त्या ताईंनी त्यांच्या प्रतिक्रियेत सांगितलं की आमच्याकडे टीव्ही चालू नाहीये, त्यामुळे मला कळत नाहीये की भास्कर दादा मला जे म्हणाले त्याच्याबद्दल लोक काय म्हणतायत. पण आमचे आणि त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वडील की संजनाजी त्यांनी मला सांगितलेलं आहे. संजनाजी एक हिंदीतली म्हण मला आठवतीये, बून से गई व हौज से नहीं आती. याच्यावरची प्रतिक्रिया पटकन प्रेरणा हुंदराव. कसं आहे, ताईंना आता ते डोळे मिटूनच घ्यायचे, त्याच्यामुळे त्यांना ऐकायचंच नाहीये. त्यांचे डोळे मिटलेले आहेत पण लोकांनी जे ऐकायचं हा एक प्रसंग नाहीये, असे अनेक प्रसंग लोकांनी बघितले. त्यामुळे ताई ज्या व्यक्तीला पाठीशी घालायला लागल्यात त्यांचं बिहेव्हिअर ऑलरेडी महाराष्ट्र समोर आलेलं आहे. आता हे फक्त समजूत घालायचं काम आहे. आणि खोटं बोला पण रेटून बोला ही शिवसेनेची प्रथाच आहे. एकंदर आपण या सरकारमध्ये बघतोच आहे, त्यांनी महाराष्ट्राचे वाटे करून टाकलेत. कोकणामध्ये शिवसेनेच्या थोड्या जास्त जागा असतील तर मुख्यमंत्री कोकणात जातील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या जागा आहेत तिकडे उपमुख्यमंत्री जातील. गेल्या वेळी तर मला तर म्हणायचे कोकणात त्यांनी पाय तरी ठेवला. गेल्या वेळी विदर्भात मुख्यमंत्री गेले पण नव्हते, त्यांचा पूर आला होता ज्यावेळी विदर्भामध्ये त्यावेळी. अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची परिस्थिती केविलवाणी झालीये. ताईंना माझी हीच विनंती आहे, स्वप्नील लोणकर प्रकरणामध्ये ज्यावेळी विधान भवनामध्ये सगळा गदारोळ झाला, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मदत देऊ, पण आज दुर्दैवाने सांगावं असं वाटतंय सरकारने 1 रुपयाचा विचार स्वप्नील लोणकर विषयात केलेला नाही, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा केला नाही. भारतीय जनता पक्षाने प्रश्न उपस्थित केला आणि मदतीलाही भारतीय जनता पक्षच गेला. त्याच पद्धतीने मागच्या काळामध्ये पण नुसते पॅकेजेस घोषित केले, एकही माणूस सापडत नाही ज्याला काही मिळालेलं आहे. आता तरी पूरग्रस्तांकडे तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून बसलेले असताना ते बघावं. नुसता व्हिडिओसाठी आणि मी घराच्या बाहेर पडलो हे दाखवण्यासाठी दौरा करू नये. आणि महिलांचा सन्मान हा फक्त कायदा आणि विधान भवनामध्ये बोलण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवावा. महाराष्ट्रातल्या महिला ह्या अन्यायाने ग्रस्त आहेत. रंजना गाडी, आपल्याला हा तर्क पटतोय का? आणि शिवसेनेच्या कडून महिलांवरच्या महिलांबाबत अपमानास्पद वर्तन त्यांचे नेते करतायत हा आक्षेपही इथे नोंदवला गेलाय. यांचा उठलेला पोटशूळ हा पावसाळी अधिवेशनामध्ये यांच्या झालेलं 12 आमदारांचं निलंबन, तालिका अध्यक्ष, त्यामुळे त्यांच्या रडारवर हे आलेले आहेत. हे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला अत्यंत प्रकारे कळत आहे. राम कदम जे बोलले त्याच्यावर काही ना काही बोलायचं नाही. मुली उचलून आणून देतो, पसंत पडलेला मुली उचलून आणून देतो, भाषा करणार आहे, एका पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत. आणि त्या ठिकाणी सांगली कोल्हापूर पूरग्रस्त परिस्थितीत आम्ही स्वतः तिथे होतो, त्यावेळेला सेल्फी काढण्यात मग्न असलेल्या एका पक्षाचं नेतृत्व या करणाऱ्या बाई या सगळ्या गोष्टीला प्रत्युत्तर देत नाहीयेत. आणि केवळ अशा पद्धतीने आपली बाजू मांडायची, खोटा बोल रेटून बोल हे आपण करताय, आपलं त्या ठिकाणी आपण आपली बाजू झाकून ठेवताय, हे मला आपल्याला सांगायचं. आणि इथे शिवसेनेच्या मुशीत वाढलेला भास्कर जाधवांसारखा रांगडा शिवसैनिक, त्यांची भाषा, त्यांची हातवारे करण्याची पद्धत ही चिपळूणकरांना, आणि मी स्वतः रत्नागिरीवासी असल्यामुळे मला देखील चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणजे मला संजना गाडीजी असं विचारायचंय, पण हेच भास्कर जाधव जेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला ठाकरेंची संपत्ती कुठून आली, ते काहीच उद्योग करत नाहीत, मग एवढा पैसा आला कुठून असं बोलत होते, आता ते कसे काय गोड झाले एकदम.
त्याच्यावर उत्तर आपल्याला माइनकर साहेबच चांगला देतील. जसं आता नारायण राणेंचं झालेलं पक्षांतर, म्हणजे सगळे पक्ष फिरून झाल्यानंतर प्रत्येक वेळेला त्यांचे आलेले व्हिडिओ आणि आज भाजपात जाऊन ते काय बोलतायत, याचाही मग उत्तर तुम्हाला नारायण राणेंना पण समोर घेऊन विचारावं लागेल. पण आताच्या घडीला आताच्या घडीला भास्कर जाधव जे वागले ते अजिबात चुकीचं नाही, यावर सगळी शिवसेना ठाम आहे. वेगवेगळ्या पदांवर जातात आणि त्या त्या वेळेला जे आरोप करतात अशांची एक वेगळी बैठक आपण लावा आणि त्यावेळेला विचारलं तर जास्त बरं होईल अशी मी आपल्याला विनंती करीन. बरं, आपण मग आपण नारायण राणे आणि भास्कर जाधव हे एकाच पातळीवर आणता आहात, तेवढे मोठे आहात आहेत का भास्कर जाधव नारायण राणेंच्या इतपत चर्चा करण्या एवढे? भास्कर जाधवांच्या हातून एकदा चूक घडली आणि ते परत आले. नारायण राणे तर कितीतरी पक्ष फिरून त्या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येक पक्षात. आता कुठल्या पक्षाबद्दल त्यांनी काय बोलावी तर कुठली व्हिडिओ टेप आपण चालू करू शकतो. बरं, प्रेरणा होणराव अशा प्रकारे सर्व पातळ्यांपलीकडे जाऊन आपल्या नेत्याचं समर्थन होणं हे लोकशाहीला पूरक आहे, हे लोकशाहीला पोषक आहे. अत्यंत खेदजनक आहे. त्यांनी हे महाराष्ट्र समोर मान्य केलं तर काही चुकीचं होणार नाही की त्यांच्या हातून त्यांच्या तोंडून चुकीचे शब्द गेले असं कुठल्याही पातळीला जाऊन कोणाचं कंपॅरिझन नको त्या ठिकाणी करणं आणि ही गोष्ट पाठीशी घालणं हेच हे सरकार करत आलंय. प्रत्येक वेळी एकमेकांची मदत त्यांनी चुकीच्या केलेल्या गोष्टींसाठी करायची. जिथे 100 कोटींची वसुली झाली तिथे दादागिरीला पाठीशी घालणं तर किती सोपा विषय आहे. पण आताच्या घडीला या चर्चेत 100 कोटीच्या वसुलीला आणण्याची गरज काय? वसुली करत असताना पाठीशी घातलं ते आता अशी दादागिरी केल्यावर पाठीशी घातलं तर त्याच्यात काही कौतुकाचा विषय नाही, आश्चर्याचा विषय नाही. संजना घाडी हा तर्क लागू होतो का? कुठेही कुठे करू शकतात. संजना घाडी हा तर्क लागू होतो. यांचा एकमेव अजेंडा आहे आरोप करत राहणं. अधिवेशन सकारात्मक अधिवेशनामध्ये लोकांच्या हिताची जनतेची शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आज नोकऱ्या नाहीयेत, कोविड परिस्थिती, या सगळ्या प्रश्नांवर काम नाही करायचं. मग ते पावसाळी अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन, कधी कोणत्या ठिकाणी अभिनेत्याचा मृत्यू येतो, कधी वाजे येतो, कधी मग या ठिकाणी ओबीसीच्या अधिवेशनामध्ये 12 आमदारांनी जाऊन शिविगाळ करायची. प्रश्न या सगळ्या विषयावर न बोलता तुम्ही फक्त आरोप करायचं काम करताय. जो बीजेपीचा आज एक अजेंडा आहे, जो अख्खी महाराष्ट्राची जनता पाहते आहे, हे तुम्ही देखील विसरू नका. प्रेरणाजी उत्तर आहे का आपल्याला? आपण 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 अधिवेशनामध्ये झालेला तुम्ही 12 आमदारांची मुस्कट दाबी केली, मान्य, आम्ही कोर्टात जाऊन त्याचा निकाल काढू. पण विषय असा आहे की तुम्ही एक गोष्ट सांगा अधिवेशनात तुम्ही सकारात्मक केलेली. तुम्ही बोलला, केंद्रावर ढकलून दिलं, प्रत्येक निर्णय केंद्राच्या माथी मारून अधिवेशन तुम्ही संपवलं. तुमची जबाबदारी घ्यायला तुम्ही कुठेही तयार झाला नाही. आरोप करायचा प्रश्नच येत नाही. जिथं कर्तव्य शून्य सरकार आहे त्या ठिकाणी तुम्हाला बोलण्यासाठी, चकार शब्द जनतेसमोर येण्यासाठी आजच्या दिवशी तुमच्याकडे नाहीये. तुम्ही एक सकारात्मक निर्णय सांगा. फक्त विषय वेळ मारून नेण्यासाठी आणि वेळ काढण्यासाठी चालवलेलं अधिवेशन होतं ते, त्यामुळे तुम्ही या विषयावर. पुढचा मुद्दा मला जयंत माइंडकरांकडे न्यायचा आहे. जयंत माइंडकर, भास्कर जाधव भारतीय जनता पार्टीच्या निशाण्यावर आलेत कारण त्यांनी भाजपाचे 12 आमदार निलंबित केले असा एक बचाव थोड्या वेळापूर्वी संजना घाडी यांनी केला. आत्ता हा बचाव कितपत लागू पडू शकतो आणि भास्कर जाधवांचं वर्तन आणि त्यांच्याकडून झालेली निलंबनाची कृती ही तराजूच्या दोन्ही पारड्यात टाकली एक एक करून, तर कोणतं पारडं जास्त वजनदार ठरतं हे बघा. हा अगदी त्यांचा आरोप, म्हणजे संजना घाडी आता दोन वाक्य बोलले, त्या दोन्ही वाक्यांवर मला बोलायचं. त्यांचं जे पहिलं वाक्य होतं, होय अगदी मी पण मान्य करतो, याला एक प्रकारचा राजकीय सूड उगवणं म्हणतात, पॉलिटिकल व्हेंडेटा म्हणतात. हा घडलेला आहे. भास्कर जाधव हे भारतीय जनता पार्टीच्या निशाण्यावर आहेत आणि त्यानुसार हे सगळं होत आहे. हा एक प्रकारे होऊ शकतो हे मला मान्य, पण तरी सुद्धा त्याचबरोबर त्यांनी अजून एक वाक्य म्हटलं, तेही महत्वाचं आहे. ते त्या असं म्हणाल्या की भास्कर जाधवांची भाषणं, त्यांची बोलण्याची स्टाईल मी ऐकलेली आहे, तर त्याच्यामुळे ते तसंच बोलतात. मी पुन्हा माझं मघाच्या वाक्यावर येतो. मी अनेक पक्षाचे, स्वतःला मोठे समजणारे अनेक मोठमोठ्या दिग्गजांची भाषणं आणि त्यांची पब्लिक भाषणं, त्यांची खाजगी भाषणं ऐकलेली आहेत. आणि माझा पुन्हा तमाम राजकारण्यांना हाच सल्ला राहील, कृपा करा, आता तुम्ही 24/7 ऑन कॅमेरा असता, आपली भाषा, आपले हातवारे, आपल्या भुवयांची हालचाल, आपली लोकांना तुच्छता
मार्गदर्शक दाखवण्याची हालचाल सगळं थांबवा. जयंत मांडकर, आपण आपण या निमित्ताने राजकारण्यांना सल्ला देत आहे. आमच्या प्रतिनिधीला मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या सोबत कृष्णकांत साळगावकर आहेत. कृष्णकांत साळगावकर, इतका सगळा वाद आणि त्यात सुद्धा सातत्यानं वाद घडत असतील, तर आता भास्कर जाधव आपल्या वर्तनात काही सुधारणा करतील अशी अपेक्षा ठेवायची? पुन्हा एकदा तेच सांगतोय की आपल्या चिपळूणमध्ये जी पूरपरिस्थिती होती त्याला नेमका जबाबदार कोण या संदर्भामध्ये सगळ्यांची जेव्हा चर्चा सुरू होते, सगळ्यांची जेव्हा गाठीभेटी चालू झाल्या, त्यावेळेला भास्करराव जाधव हा एकमेव नेता आहे की ज्या नेत्याने येऊन अधिकाऱ्यांना असेच हातवारे केले होते. त्यांची कामाची पद्धत अशी आहे की अशाच पद्धतीनं ते संपूर्ण प्रकरण हँडल करत असतात, आदेश देत असतात, प्रशासनावरती नियंत्रण आणत असतात आणि त्यामुळेच ही परिस्थिती वाढत असताना ज्या वेळेला लोकांच्या गाठीभेटी सीएम सोबत होत होत्या त्यावेळेला डोक्यामध्ये असलेले अगोदरचे नुकसान भरपाईची आकडेवारी संपूर्ण विषय हे हाताळताना त्यांच्या तोंडातून हे शब्द निघालेले आहेत. बर, आपण अपेक्षा अशी करूयात की राजकारणी हे स्थलकालाचं भान ठेवून वागतील. संजना घाडी आणि प्रेरणा होनराव यांच्यासोबतच जयंतराव माइंडकर तसंच कृष्णकांत साळगावकर आपण या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.